The Goa Assembly was adjourned twice during question hour on Friday. While discussing the fate of Sanjeevani Sugar Factory and payment of compensation to sugarcane farmers, while the opposition shouted hoarse over closure of Sanjeevani, Chief Minister Pramod Sawant explained that the two farmer committee were unsure about opting for two compensation packages. First, the farmer committee opted for the second option, where rupees 3,600 is paid per ton to the farmers and sugarcane is taken by the government. However, later they said they wanted the first proposal for payment of rupees 3,000 per ton and farmers being able to sell their sugarcane to anyone. Farmers have to decide on one option, Chief Minister said. While the government stated that it has made provision for rupees 15 crore for the Sanjeevani factory, there is no concrete proposal for upgradation of the factory. Opposition demanded further discussion on the issue, but Speaker Rajesh Patnekar insisted that the issue be discussed during demand for grants, due to which House was adjourned twice. That there is no proposal to hand over this Sanjeevani factory to Agriculture Department. Tuch manta. सो तूं हें आन्सर कशें दिता तें म्हाका प्रश्न पडलो पयलो. हें तुवें खरें आन्सरूच दिवप न्ही, कायद्यान तें कॉपरेशनान आन्सर दिवप. आतां तूं आन्सर दिला म्हणून आतां लेट अस लूक एट वॉट यू हॅव एक्च्युली डन. स्पिकर सर, एक डिसिजन घेतलें म्हणटात तुमी आनी एक एडमिनिस्ट्रेटीव ऑर्डर काडली की एग्रीकल्चराक तें दिवचें म्हणून, पूण प्रॅक्टिकली एग्रीकल्चरा कडेन कांय तें येवंक ना. हें तुमचें आन्सरूच सांगता. तुमचे आन्सर म्हणटा देर इज नो कॉन्क्रीट प्रपोजल फॉर अपग्रेडेशन ऑफ शुगर फॅक्टरी टू इम्प्रूव द क्वॉलिटी अँड क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन. हें एक. दुसरें, गव्हर्मेंट हॅज इश्यूड एन नोटिफिकेशन नंबर 23/1/87 डेटेड 12/10/2020 टू ट्रान्सफर संजीवनी शुगर फॅक्टरी अँड अदर सिमिलर फॅक्टरीज बाय विच एवर बाय नेम. हें कितें? फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ कॉपरेशन टू एग्रीकल्चर. आनी ताजे फुडें तूंच म्हणटा की देर इज नो प्रपोजल टू हँड ओवर दीस टू एग्रीकल्चर डिपार्टमेंट. सो स्पिकर सर, फर्स्ट ऑफ ऑल एग्रीकल्चर मिनिस्टरा कडेन आमी विचारतात एक आन्सर. 12/10/2020 जाल्ली वस्त ताज्या हातान ती फॅक्टरी येवंकूच ना. सो तो उत्तर खरें दिवंक शकत ना, पूण ताणें आतां संजीवनी दिवपाची भाशा उलयल्या. हांव मातशें तुका याद करूंक सोदतां. लास्ट कॅबिनेट मिटींग मनोहर पर्रीकार मुख्यमंत्री आसतना ताजे घरान जाल्ली 19/2/2019 म्हळ्यार 19 फेब्रुवारी 2019 तेन्ना एक कॅबिनेट डिसिजन घेतिल्लें की हें ऑल संजीवनी फॅक्टरी कॉपरेशना कडच्यान एग्रीकल्चरा कडेन येवची. कित्या खातीर? कितीय जर रिवायव करतले जाल्यार राष्ट्रीय कृशी विकास योजनेन 70% ग्रांट मेळूंक शकतात, ग्रांट लोन न्ही. आनी खूब पयशे जाय ही फॅक्टरी नवी करतलो जाल्यार. ही फॅक्टरी गेले 2 वर्सान हांवें तेन्ना म्हणिल्लें, म्हजो स्टेटमेंट आसा तेन्ना जो हांव आतां पळयतालो टायम्स ऑफ इंडियाचेर वाचतालो, की ही फॅक्टरी कोमान आसा म्हणून. ह्या 2 वर्सान तुमी ही फॅक्टरी मारली, पेशंट मेलो. मेलो कसो? इट इज नो लॉंगर क्रशींग केन. हें स्पिकर सर पयलें आसा. सो भाऊ साहेब बांदोडकराची लिगसी म्हणजे कितें आसा ती तुमी काबार केली. त्या संजीवनीच्या कमिटी कडेन हांव 3 फावटी बसलो. त्या संजीवनीच्या कमिटीक प्रपोजल दिलो, कितें ऊस जो आसा हो ऊस तुमचोच, तुमीच कट करपाचो. पयली जो जेका 2,600 रुपया पेमेंट करी ताजे ऐवजी आमी 3,000 रुपया पर टन एवरेज फाटल्या 5 वर्सांची काडून तुमकां पेमेंट करता. हेजेर तुमी एग्री दिया, जेणे करून आमी तुमकां आनी हार्वेस्टींग आनी हे ते पयशे दिना. 3,000 रुपया पर टन डायरेक्टली ऊस तुमी मारा, तुम्ही फॅक्टरीक घाला आणि उसाचे पैसे येतात ते तुमकां घ्या, सरकाराक नका. बरोबर आसा? आणि 3,000 रुपया जेणे करून आज शुगर फॅक्टरी बंद असा उसकारा खातीर हो केल्ली स्कीम. त्याच्या उपरांत आम्ही सांगले की 5 वर्सांनी 3,000 रुपया फर्स्ट इयर, सेकंड इयर 2,800, 2,600 आणि 2,400 ह्या पद्दतीन आम्ही विड्रॉ करता. ओके, आणि दुसरे इथल्यान सबसिडी विड्रॉ करता. संजीवनी खंयसरूच बंद पडची ना, संजीवनी चलतली. ताज्या फुडें जो आसा तो तुमी संजीवनी ऊस 5 वर्सांनी घालपाचो, तेजो रेट मेकानिजम ठरोवपा खातीर फक्त सरकार इंटरवीन करतलें. तुमकां रेस्ट ऑल द सबसिडीज ऑफ द एग्रीकल्चर, तुमकां WRD, ज्यो ज्यो उदकाच्या बाबतींत, शेताच्या बाबतींत ज्यो सबसिडीज आसा त्यो चालू उरतल्यो. आतां हो प्रपोजल दिल्या उपरांत कांय शेतकऱ्यांनी परत आंदोलन सुरू केलें.
परत महिनोभर आंदोलन सुरू केल्या उपरांत परत ते प्रपोजल घेऊन येले नाका आमकां 3,600 रुपया रेट म्हणून. पळयात 3,600 रुपया रेट सांगतो कोणी, आमी म्हणलें बरें आसा तुमकां, तुमची कमिटी सांगता 3,600, हांव 3,600 दिता. ऊस आतां आमचो जालो, बरोबर आसा, ऊस म्हणटा तुमी आमकां दिया, आमी फॅक्टरीक घालता म्हटलें, आनी जो लायता तेकाच पयशे मेळटले. फुडल्या वर्सा जर ऊस लागना आमी पयशे दिना. हेजेर परत ती कमिटी परत येयली, ना ना म्हणपालें, हें आतां नाका म्हणपालें, तुवें पयलीं दिल्लो तोच प्रपोजल बरो म्हणपालें, आतां तो प्रपोजल दी म्हणपालो. की आमकां म्हणपालें हो दुसरो प्रपोजल जो तुमी परत 3,600 रुपया एकदां लायता आनी दिता पळय न्ही, हो प्रपोजल आमकां नाका. आमी म्हटलें तोय आमची रेडी आसा, 3,600 रुपया दिता, फुडल्या वर्सा जो आहा पळय न्ही, फुडल्या वर्सा तेजेर प्रायजाचेर आमी परत उलोवया आनी त्या प्रमाणे प्रायस कितें तो ठरोवया. हो प्रपोजल तेका जाय, तुमी सांगलें तुमी रायटिंगान दिया म्हणून, परत परत ही कमिटी परत येयली आनी आमकां दुसरो प्रपोजल मान्य ना, तुमी पयलीं दिल्लो तोच प्रपोजल मान्य आसा. म्हणजे ठीक आसा, पयलीं दिल्लो तो प्रपोजल मान्या, तुमी सगळ्या शेतकऱ्यांक एग्री करा, इन रायटिंगान तुमचो कन्सेंट टर्म दिया, आमी एग्री आहा पयल्या प्रपोजलाचेरूय बी. पयशे उरल्या, पयशाची फायली पळय आयजूय हांगा आसा. जें म्हणलां जे शेतकरी संघर्श समिती आनी संघर्श समिती बसा, संघर्श समितीनी जेन्ना जी रेट ठरयल्ली आमी, जेन्ना सीएमान मिटींग घेवन आमी ठरयल्ली, तेन्ना 3,600 रेट हे केल्ली. मिनिट्साची कॉपी तुमी जे उल्लेख करतात ती स्वता खुद हांव घेवन गेल्लो वाडे गांवांक आनी त्या लोकां कडेन दिल्ली तेन्ना, तशीच ती दिली उपरांत मागीर तेंची जी ऑल गोवा कमिटीची जी कमिटी आसा तेंची येवन सांगप जालें की त्या संघर्श समिती जेन्ना सांग्यार बसली तेन्ना तुमी मेळपाक गेल्ले, हांव सुद्दां स्वता मेळपाक गेल्लो थंय. मागीर तेंची ऑल गोवा कमिटी आसा ती सुद्दां तांकां जॉयन जाल्ली, आमदार म्हणून सांगायचो आसलो, आमी सगळे आसले. तेमी मागीर परत ऑल गोवा कमिटी येवन सांगपाक लागले की आमी जे ते थोडे लोक तांकां ते समजलना की 3,600 जे 8 वर्सांचो एवरेज काडून दिवप म्हणल्यार सुद्दां ते हे जातले, तेन्ना आमी पयलीं जे डिमांड केल्लो 2,000 3,000 2,800 तो फॉर्मुला आमकां दिवपाक जाय. मागीर तेंचे भितर आनी कमी मिटींग जाली, दोनी संघर्श आमच्या घरा कडेन सुद्दां एक पावटी बसले दोनी कमिटी, आनी तेंचे भितर एक मिटींग जावन तेमी परत थरयले की जो ओल्ड पयलींचे जो फॉर्मुला आसा तोच आमकां दिया म्हणून. आनी तेजी हालींच मिटींग जाली आमच्या 8 दीस पयलीं की आमकां तें हें नाका, लोकां भितर काय कन्फ्युजन आसलें तें आमी हें क्लियर केल्लें आसा, पूण थोडेशें कितें एक दोन लास्ट तुमकां म्हणलें पळय तें तेमी परत सांगलें आमकां, परत सांगले कारण ते उरले आसा पयशे आमी ताका लावन दवरले नात. तेंचे भितर आमी पयलीं ती मिनिस्टराची कॉफी दिली खरी, हांवें खूद घेवन गेल्लो ती कॉपी घेवन थंय वाड्या गांवांक, पण मागीर दुसरी ऑल गोवा कमिटी येऊन तेमी म्हणले की ना आमकां पयलींच्याच जाय. हॅलो, यू कॅन स्पीक ऑन नो नो यू कॅन स्पीक ऑन डिमांड्स पक्षाचा प्रश्न नाही, यू कॅन स्पीक ऑन डिमांड, यू कॅन स्पीक ऑन जनरल डिस्कशन, यू कॅन स्पीक ऑन ट्यूजडे, यू कॅन स्पीक ऑन ट्यूजडे ऑन डिमांड्स. क्वेश्चन नंबर 2 हो प्रश्न आमचा, क्वेश्चन नंबर 2 प्रश्न, आणि आम्ही पहिली बसून या शेतकऱ्यांना क्वेश्चन कॉलर थोडी कॉलर क्वेश्चन प्रश्न येऊपात जाय शिल्ला ना 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 आणि यू कॅन स्पीक ऑन डिस्कशन ऑन डिमांड बिकॉज आय मे बी परमिटेड टू आस्क ऑलरेडी हॅव अचेंज ऑलरेडी हाफ अन आवर इज ओव्हर आणि 4 वर्षा फॅक्टरी बंद असा 4 वर्षा कशा ओडी नोकरी करून ओडीला टू आस्क क्वेश्चन टू ए फॅक्टरी नोकरी करून ओडीला 4 वर्षा फॅक्टरी बंद करा, 4 वर्षा तुम्ही किती करता फॅक्टरी कशी बंद ऑलरेडी ओव्हर नुकसान कसं करता उत्तर दादा आमका आन्सर जाय शेतकऱ्याक त्रासा वडयल्या सर आज भारत 4 वर्षा ह्या लोकांनी त्रासा वडयल्या शेतकऱ्यांनी भारत जनतेचो असा शेतकऱ्याचो असा मोगो पक्षान ताटो केल्लो ताका कारण आशिल्ले धरण बांदले नंतर शेतकरी वयर सरलो म्हणून हो मोगो पक्षान चालू केल्लो. हाऊ जी एजेंट फॉर 10 मिनिट्स ब्युरो रिपोर्ट प्राइम.